निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणाला पुन्हा एकदा तोक्ते चक्रीवादळाने मोठा फटका दिलेला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणच्या 3 दिवसीय दौऱ्यामध्ये आहेत. काल त्यांनी पहिल्यांदा अलिबागची पाहणी केली आणि उर्वरित 2 दिवसांचा टप्पा देखील बाकी आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी काल बातचीत झाली. कशा प्रकारे मदत पोहोचवता येईल यासंदर्भात देखील चर्चा झाली. आपण त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहोत. सर, साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. निसर्ग चक्रीवादळ आलं तेव्हा देखील तुम्ही दौरा केला होता, पाहणी केली होती, मदत संदर्भात तुम्ही मागणी केली होती. आता पुन्हा एकदा तुम्ही दौरा केलेला आहे. पहिल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय नेमकं तुमच्या निदर्शनास आलेलं आहे? असं आहे की हा तौक्ते वादळाचा संपूर्ण चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर इथली जी परिस्थिती लक्षात आली त्यामुळेच मी आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवी चव्हाण आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो. काल रायगड जिल्ह्याचा आम्ही सगळा दौरा केला आणि एकूणच रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ काल असं लक्षात आलं की 600 गावांची वीज जी आहे ती डिस्कनेक्ट झाली. त्यातले 172 गावं रिस्टोअर व्हायचे राहिले होते आणि जवळजवळ 70-80 हजार घरं अशी होती की जिथे वीज रिस्टोअर झाली नव्हती. शहरातलाही भाग त्याच्यामध्ये होता की जिथे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस वीज रिस्टोरेशन करता त्या ठिकाणी लागतील. यासोबत मोठ्या प्रमाणात होड्यांची, बोटींची, आपल्या मासेमारी बोटींची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आम्ही त्या ठिकाणी बंदरावर जाऊन आलो आणि काही बोटी तर वाहून मँग्रोव्समध्ये गेल्या आहेत. आता सीझनचे शेवटचे 15 दिवसही आपण त्या बोटी निघू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचं फार प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. फळपिकांचं एक मोठं नुकसान झालं आहे. जवळजवळ 5000 हेक्टरमध्ये हे नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे. उन्हाळी भाताचं नुकसान झालेलं पाहायला मिळतं आहे. घरांचं मोठ्या प्रमाणात रायगडमध्ये जवळपास 8000 घरांचं नुकसान हे आता प्राथमिक अहवालात लक्षात येत आहे. त्यानंतर जवळजवळ 200 शाळांचं छत उडून गेलं आहे. जवळजवळ 25 म्हणजे सबसेंटरपासून तर आपल्या रुग्णालयांपर्यंत अशा आपल्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे. तर एकूणच आपण बघितलं तर नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालंय. मात्र एक गोष्ट एक अशी लक्षात आली की बऱ्याच लोकांशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मागच्या वेळी आम्हाला जे घोषित केलं होतं ते देखील मिळालं नाही. मासेमारी करणारे आमचे बांधव आहेत, त्यांनी सांगितलं की आमचे पंचनामे झाले मागच्या वेळेस पण काही आम्हाला मिळालं नाही. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत काहीच पोहोचलं नाही. एवढंच नाही तर डिझेल परताव्याच्या संदर्भात देखील मागच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती तर त्यांचं म्हणणं होतं तेही आम्हाला काही मिळालेलं नाही. त्यामुळे आता मला असं वाटतं की यावेळेस आपण एकूण जर सगळा तौक्तेचा भाग बघितला तर हा कॉन्सन्ट्रेटेड भाग आहे. म्हणजे सर्वदूर मोठं नुकसान नाही आहे पण ज्या भागात आहे तिथे मोठं नुकसान आहे. त्यामुळे सरकारवर बोजा मोठा नाही आहे. सरकारने मोठ्या मनाने मदत केली पाहिजे असं माझं मत आहे. सरकारने मोठ्या मनाने मदत केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रामुख्याने तमिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल या भागांना देखील फटका बसलेला आहे. मात्र गुजरातमध्ये स्वतः पंतप्रधानांनी पाहणी केली, 1000 कोटींचं पॅकेज देखील जाहीर केलेलं आहे. सत्ताधाऱ्यांची अशी मागणी आहे की जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा गुजरातला मदत केली जाते, महाराष्ट्रावर दुजाभाव केला जातोय. तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळण्यासंदर्भात तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का किंवा त्या संदर्भातला काही पत्रव्यवहार होणार आहे का? असं आहे की जाणीवपूर्वक खोटं बोलायचं हे या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांचं ही सवयच जडली आहे. कालचं जर प्रेस नोट आपण बघितली त्या प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे म्हटलंय असं आहे की हा जो काही चक्रीवादळ होतं याचा लँडफॉल हा गुजरातमध्ये झाला. जिथे लँडफॉल होतो तिथे भयानक अशा प्रकारचं नुकसान होतं. 45 लोकं त्या ठिकाणी मेली, भयानक नुकसान झालं. म्हणून तिथे पाहणी झाली आणि तिथली मदत घोषित झाली. पण त्याच प्रेस नोटमध्ये म्हटलंय की एकूण 6 राज्य आणि 2 युनियन टेरिटरी अशा 8 राज्यांना याचा फटका पडलाय. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मग दीव दमण आणि हे ज्या 2 युनियन टेरिटरी आहेत त्यांना पडलेलं आहे. कालची घोषणा झाली ही गुजरातची झाली. त्याच प्रेस नोटमध्ये म्हटलंय की जे काही मेले आहेत किंवा जखमी आहेत त्यांच्याकरता ही सगळ्यांकरता घोषणा आहे. इतर राज्यांची घोषणा लवकरच केली जाईल प्रेस नोटमध्येच म्हटलेलं आहे. इतर कुठल्या राज्यातलं कोणी ओरडलं नाही. राजस्थानचं कोणी ओरडलं नाही, केरळचं नाही ओरडलं, तमिळनाडूचं नाही ओरडलं. तिथे भाजपचं सरकार नाही किंवा कर्नाटक गोव्यात भाजपचं सरकार आहे मग तिथे गुजरातला दिलं आणि तिथे का नाही दिलं असं कोणी म्हटलं नाही. या ठिकाणी या सरकारचं एक ठरलेलं आहे या मंत्र्यांचं रोज उठून कांगावा करायचा. हे कांगावेखोर लोक आहेत आणि
माझं म्हणणं असं आहे, पैसा तर केंद्र सरकारचा तुमच्याकडे ऑलरेडी आहे, याचं कारण एसडीआरएफचा पैसा कोणाचा आहे? एसडीआरएफमध्ये तुम्हाला एनडीआरएफमधनं पैसा असतो, आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं नुकसान होतं एसडीआरएफमधनं मदत द्यायची असते आणि केंद्राला परत मागायची असते, परतावा असतो तो केंद्र सरकार. लगेच समजा तुमचं नुकसान 300 कोटीचं आहे, एसडीआरएफमध्ये 200 आहेत, तर 200 कोटी द्यायचे, 300 कोटी द्यायचे, 100 कोटी परत केंद्राकडनं मागायचे, असा नियम आहे. त्यामुळे हे सगळं करायचं नाही. उठलं सकाळी की टी व्ही समोर जाऊन केंद्र सरकारबद्दल बोलायचं, स्वतः काहीही करायचं नाही. आणि यांच्याकडे तर काही असे लोक आहेत की ज्यांना कामच हे दिलेलं आहे. पण माझं मत आहे, पूर्ण या पॅन्डेमिकमध्ये देखील केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरपूर मदत केली आहे, आणि अशाही या चक्रीवादळामध्ये मदत मिळेल. आणि मी आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारतो, त्यांचं 10 वर्ष आम्ही सरकार बघितलं, सांगा बरं तुमच्या 10 वर्षात किती मदत मिळाली केंद्र सरकारकडनं? मी तर आकडेवारीसहित जाहीर केली की मोदी सरकारने आपल्यावर आलेल्या दुष्काळांमध्ये आणि अशा प्रकारच्या याच्यात किती मदत 5 वर्षात केली आहे. यांची 10 वर्षाची मदत काढा, नाही केली यांनी, फक्त बोलायचं. सर, लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो, तरीही सत्ताधाऱ्यांकडून अशी ओरड केली जाते की आम्हाला केंद्राकडून ध्वजभाव मिळतोय, युपी असेल, गुजरात असेल, या राज्यांच्या तुलनेमध्ये आम्हाला लसींचा साठा कमी मिळतोय, काय नेमकी सत्यता आहे? असं आहे की कालच महाराष्ट्राने घोषित केलं आम्ही 2 कोटीचा टप्पा पार केला. मग या लसी जमिनीत न उगवल्या की आसमानात न टपकल्या, या 2 कोटी लसी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिल्या. महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असलेला उत्तर प्रदेश याला 1.5 कोटी लसी मिळाल्या, आणि त्याच्या अर्धी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला 2 कोटी लसी मिळाल्या. म्हणूनच मी सांगितलं की हे तर काय की कोणाचे उपकार नाही, कर्तव्यच आहे, केंद्र सरकारचं कर्तव्य आहे, पण त्याही संदर्भात निव्वळ राजकारण करायचं आणि खोटं बोलायचं. आणि खोटं बोलण्याकरता काही मंत्री आणि काही नेते हे यांनी ठेवलेलेच आहे, त्यांचं कामच आहे सकाळी उठलं की खोटं बोलायचं बस. सर, दुसरी लाट येणार हे टास्क फोर्सने आधीच जाहीर केलं होतं, मात्र नियोजनाअभावी अनेक व्हेंटिलेटर अपुरे पडले, ऑक्सिजनचे रुग्ण मिळू शकले नाही, त्यामुळे अनेक रुग्णांचा प्राण जाऊ शकला. आता देखील टास्क फोर्सने सांगितलं की तिसरी लाट येणार आहे, राज्य सरकार अजूनही आपल्याला तयारी करताना पाहायला मिळते, मात्र याचा सामना कशा प्रकारे करणार आहे, त्या संदर्भात विरोधी पक्षाचं नेमकं लक्ष काय? असं आहे की केंद्र सरकारने आपला पीएसए ऑक्सिजन प्लांट्स दिले होते, ते आपण लावले नाही. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स आपल्याला दिले होते, आपल्याकडे 6-6 महिने पॅक करून पडले होते, आणि मग त्यातले काही नादुरुस्त झाल्याबरोबर पुन्हा कांगावा. अरे 6-6 महिने तुम्ही जर पॅकिंग उघडणार नाही तर ते डेलिकेट मटेरियल आहे, किंवा त्याचं सर्व्हिसिंग करायचं नाही, त्याला आवश्यक गोष्टी द्यायच्या नाहीत. त्यामुळे हे जर 5,000 व्हेंटिलेटर योग्य प्रकारे वापरले असते तर मला असं वाटतं की अनेक लोकांचे जीव वाचवता आले असते. परंतु आमच्या सरकारला देखावा करायचा आहे, तयारी करायची नाही. आताही मला असं वाटतं तिसरी लाट जी आहे, या तिसऱ्या लाटेमध्ये ती येऊ नये अशी आपली अपेक्षा आहे, पण कदाचित ती बालकांपर्यंत गेली तर आम्ही तयारीत नाही आहोत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याची तयारी आपण केली पाहिजे. मराठा आरक्षणाची तयारी ज्या प्रकारे तुमचं सरकार करत होतं, कोर्टाचे हिअरिंग असतील, ब्रिफिंग घेणं असेल, मात्र या सरकारच्या काळामध्ये अनेक वेळा असे प्रकार घडलेले आहेत की वकील वेळेत उपस्थित राहू शकले नाही, त्यामुळे तारखा पुढे ढकलण्यात आल्या. काय नेमकं वाटतं की सरकारची उदासीनता पाहायला मिळते का, किंवा मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकार गंभीर नाही आहे? बघा, सगळ्यात पहिला प्रश्न यातला हा आहे की एक कायदा आपण तयार केला, तो कायदा आमच्या काळामध्ये उच्च न्यायालयाने वैध ठरवला. हीच सगळी मंडळी सर्वोच्च न्यायालयात त्या कायद्याच्या विरुद्ध स्थगिती मागण्याकरता आमच्याच काळात गेली होती. तेव्हाचे चीफ जस्टिस गोगोई साहेबांपुढे ही केस लागली, त्यांनी स्टे द्यायला नकार दिला. हे सरकार आलं, हे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा स्थगिती मिळाली. खरं तर जेव्हा एखादा कायदा असतो आणि हायकोर्टाने वैध केला असतो त्याच्यावर अंतिम सुनावणी होते, स्थगिती येत नाही, परंतु त्याच्यावर स्थगिती आली आणि त्याच्यानंतर तो रद्दबादल झाला. आणि एकूण या संपूर्ण कोर्समध्ये कित्येक वेळा आमच्या वकिलांनी सांगितलं ट्रान्सलेशन उपलब्ध नाही, आमच्याजवळ माहिती उपलब्ध नाही, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आलेले नाही,
याच्या पाठीमागे ज्या गांभीर्याने उभं राहावं लागतं त्या गांभीर्याने आमचं सरकार उभं नव्हतं हे अतिशय स्पष्ट आहे. आपण बघा, गायकवाड आयोगाच्या त्याचे जे ट्रान्सलेशन आहे म्हणजे त्याच्या अनेक्षर्स, आयोग तर इंग्लिशमध्ये होता पण अनेक्षर सगळे हे मराठीत होते, त्याचं ट्रान्सलेशन आम्ही शेवटपर्यंत केलं नाही. त्याचा परिणाम काय झाला तर कोर्टाचा समज असा झाला की आम्ही सुनावणीच घेतलेली नाही. हा एकतर्फी आयोग आहे, त्याचे अनेक्षर जर कोर्टापुढे आले असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं, हजारो हजारो बाजूनी आले, हजारो विरोधातही आले, प्रत्येक निवेदनाची सुनावणी घेऊन त्याच्यावर निर्णय गायकवाड कमिशनने केला आहे. या प्रत्येक गोष्टीमध्ये केवळ शोबाजी स्टणबाजी हे लोक करत राहिले, बाकी काही केलं. यांना कायदा माहिती नाही किंवा यांना कायदा समजून घ्यायचा नाही किंवा यांना वेळ काढूपणा करायचा आहे. शहाबानो प्रकरणातला निर्णय किंवा इतर प्रकरणातला निर्णय आणि या प्रकरणातला निर्णय त्याचे रेशिओ हे सारखे आहेत का? सगळ्यात महत्त्वाचा विषय एवढाच आहे की आत्ता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर बदललं काय आहे? बदललं एवढंच आहे की पूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाने एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर राज्याला कायदा तयार करता यायचा. आता राज्य मागासवर्ग आयोगाने एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर या निर्णयाप्रमाणे पुन्हा केंद्राकडे ते पाठवावं लागेल आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाने त्याला मागास घोषित करावा लागेल, मग राज्याला त्याचा कायदा करता येईल. आता केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेतली की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे, ते त्या ठिकाणी रिव्हिजनमध्ये गेले आहेत आणि केंद्र भविष्यात कदाचित त्याच्यात सुधारणा करून हे राज्याचेच अधिकार आहे हे सांगेल. त्यामुळे प्रश्न हा नाहीच आहे, प्रश्न राज्याचे अधिकार केंद्राचे अधिकार नाही आहे, प्रश्न समाज मागास आहे का? तो असल्याशिवाय त्याला आपल्याला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याशिवाय त्याला रिझर्वेशन देता येत नाही. त्याची कारवाई काय आहे? त्याची कारवाई इंदिरा साहनीच्या खटल्यात सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने मागासवर्ग आयोग तयार करून त्यासंदर्भातला निर्णय करणे. आता गायकवाड कमिशनचा रिपोर्ट हा फेटाळला गेला, तो फेटाळला गेल्यानंतर त्याच्यात जी कारणं दिली होती त्या कारणांच्या व्यतिरिक्तची कारणं ही आपल्या नवीन आयोगाला तयार करावी लागतील आणि ती जस्टिफाय करून जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलाय त्याच्या व्यतिरिक्त किंवा ते ज्या मुद्द्यांवर फेटाळलाय ते कसं नलिफाय करता येईल याचा विचार करून अहवाल तयार करावा लागेल आणि त्या अहवालाच्या आधारावर कॅबिनेटला निर्णय करावा लागेल, तो केंद्र सरकारकडे पाठवावा लागेल, केंद्रीय आयोगाकडे तो जाईल, केंद्रीय आयोगाने त्याला मान्यता दिली तर राज्य सरकारला कायदा करण्याचा अधिकार मिळेल आणि मग राज्य सरकारला तो कायदा करता येईल. हे सगळं करायचं नाही, माहिती असून एक पानाचं निवेदन राज्यपालांना नेऊन द्यायचं. असं कोणाला मिळालं आरक्षण की एक पानाचं निवेदन राज्यपालांना दिलं आणि मग रोज कांगावाकर फिरायचं, आता मोदींनी द्यावं, आता राष्ट्रपतींनी द्यावं? मला असं वाटतं ही फसवणूक आहे, हे काहीच नाही, निव्वळ फसवणूक आहे. ही बंद करा आणि जी कायदेशीर कारवाई आहे ती पूर्ण करा. ही सर्व फसवणूक आहे, मात्र सर मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांमध्ये मराठा समाजामध्ये मोठा नाराजीचा सूर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पाहायला मिळतोय. भाजपा म्हणून पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे आणि संपूर्ण राज्यभर भाजपाचं शिष्टमंडळ या सर्व नेत्यांना, मराठा समाजातील नेत्यांना असेल किंवा घटकांना भेटून त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर करता येईल या संदर्भात काय विचारमंथन करणार आहे का? आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जी जी कायदेशीर कारवाई केली पाहिजे ती करण्याकरता सरकारला बाध्य आम्ही करणार आहोत. आम्ही स्वतः त्या संदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात आमची समिती आहे, ती याची सगळी आखणी करते आहे. कायदेशीर बाबींचा देखील आम्ही त्या ठिकाणी पूर्ण जे काही गोष्टी आहेत त्या करतो आहे. आमचं स्पष्ट मत आहे की ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून त्याच्यामध्ये कोणालाही वाटेकरी न करता वेगळं आरक्षण ज्या प्रकारे आम्ही मराठा समाजाला दिलं होतं तशाच प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे. सर, कॅबिनेटच्या बैठकांमध्ये आपल्याला मंत्र्यांविरुद्ध सचिवांमध्ये मोठा वाद रंगताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पुन्हा मंत्र्यांच्या वादानंतर त्यांच्या फायली या क्लिअर होताना पाहायला मिळतात. मंत्री तुमच्या सरकारच्या काळात अशा दबावतंत्राचा वापर करत होते का? या सरकारच्या काळात ते दबावतंत्र जास्त सुरू आहे का? मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये वादाचं कारण काय आहे? मंत्र्यांच्या डिमांड्स, मंत्र्यांच्या फायली या कायदेशीर नाही आहेत.
अनेक ठिकाणी त्या बेकायदेशीर आहेत आणि मग अशा बेकायदेशीर फाईल्सवर सही केल्यानंतर आपण अडचणीत येऊ शकतो हे अधिकाऱ्यांना माहिती असल्यामुळे मग त्या फाईली ते वेगवेगळ्या विभागांकडे पाठवतात की बाबा आपण अडचणीत यायचं नाही हा त्यांचा विवाद आहे. जर कायद्याने नियमाने चाललं तर असा विवाद होण्याचं कारणच नाहीये. शेवटचे दोन प्रश्न. काल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलेला आहे तो विषय होता की ज्या आरोग्य सेवकांवरती मोठे हल्ले झालेले आहेत त्यासंदर्भात राज्य सरकारने जे पत्र दिलं किंवा बाजू मांडली ते फक्त एका पानाचं होतं. तर राज्य सरकारला हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की तुम्ही आरोग्य या विषयात अजिबात गांभीर्याने प्रकरण घेत नाही त्यामुळे डॉक्टरांवरती हल्ले वाढत आहेत. मला असं वाटतं की हा तर एक महत्वाचा मुद्दा आहेच की डॉक्टरांवरचे हल्ले आणि त्या संदर्भात राज्य सरकार कॉग्निझन्स घेत नाहीत त्यामुळे डॉक्टर खूप दहशतीत आहेत ते अडचणीत आहेत. पण त्याचसोबत राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेमध्ये जे काही घोटाळे चालले आहेत त्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि मला तर असं वाटतं की माननीय न्यायालयाच्या समोर याचिकाकर्त्यांनी ते देखील आणले पाहिजे. शेवटचा प्रश्न. तुम्ही पंढरपूरमध्ये सांगितलं की मी योग्य तो करेक्ट कार्यक्रम करणार आहे. पंढरपूरची तुम्ही जागा देखील जिंकून दाखवली. राज्यामध्ये कधी करेक्ट कार्यक्रम होईल हे तुम्ही सांगू शकत नाही मात्र काय कालावधी असू शकतो? नाही असं आहे की आता आमचा सगळा फोकस पॅन्डेमिकवर आहे. पॅन्डेमिक आता ज्या प्रकारे चाललेला आहे या काळात आम्हाला राजकारण करण्यात इंटरेस्ट नाही आहे. आम्ही लोकांची सेवा करण्यामध्ये लागलेलो आहोत. योग्य वेळ येईल तेव्हा करेक्ट कार्यक्रम करू. धन्यवाद सर सांगतोविषयी बातचीत संदर्भात. हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्नांवर आपल्याला सविस्तर अशी उत्तर देताना पाहायला मिळालेले आहेत. कॅमेरामॅन शैलेशसह मी तुषार रुपणवर सामटीव्ही न्यूज कोकण.